पाटील यांचा कुरुडवाडी पंचायत समितीला दुसऱ्यांदा दणका. जनशक्ती संघटनेचे प्रमुख खुपसे पाटील यांची पंचायत समितीवर धाड. जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी कुरुडवाडी पंचायत समितीच्या कार्यालयातील हजेरी पत्रक व फिरती नोंदवही पाहिल्यानंतर सोमवार व गुरुवार मुख्यालय दिवस असतानाही सुमारे 42 पैकी तब्बल 30 कर्मचारी गैरहजर असल्याचे व इतर फिरतीवर व रजेवर असल्याचे आढळून आल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे लेखी पत्र पंचायत समितीच्या वतीने देण्यात आले. विनावेतन कारवाई झाल्यास या वर्षातील ही दुसरी कारवाई असणार आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून प्रत्यक्ष पंचायत समितीच्या कार्यालयाला अचानक भेट दिली असता बांधकाम विभागातील 8, एकात्मिक बाल विकासचे 5, शिक्षण विभाग 1, आरोग्य विभाग 6, ग्रामीण पाणी पुरवठा 3, पशुसंवर्धन 2 व इतर 11 अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी दिसून आले नाहीत. यापूर्वी गुरुवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी 23 अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर गटविकास अधिकारी डॉ संताजी पाटील यांनी तपासणी करून फील्डवर असल्याचे कारण पुढे करत कार्यालय दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यावर 1 दिवसाची विनावेतन व सेवा पुस्तकात नोंद कशी करावी करण्यात आली होती. 11 वाजता आल्यानंतर जवळजवळ 40 कर्मचारी ह्या ठिकाणी उपस्थित नव्हते. एका बाजूने माणसाला आठवड्यातून एकदाच गुरुवार बाजार आहे, 100-150 कर्मचारी हित आहेत म्हणून सांगितलं जातं, परंतु व्हिडिओ गैरहजर, ॲडिशनल व्हिडिओ गैरहजर. आणि ज्यावेळेस शिवांना फोन लावला त्यावेळेस शिवांनी सांगितलं की शिवन येऊन कारवाई करायची का, म्हणजे व्हिडिओ नाही, ॲडिशनल व्हिडिओ नाही. आणि प्रत्येक विभागाची बांधकाम असेल, लघुपाट बांधारे असेल, सगळ्या विभागाचे अधिकारी गैरहजर आहेत. आणि असं असताना जनावरांनी गुर्राख्यानं जसं गुरं सोडावीती तशी सौरावर बाकीचे कर्मचारी फिरत आहेत. असे 29 कर्मचाऱ्यांवर गैरहजेरीची, बिनपगारीची त्यांच्यावर कारवाई करतो असा व्हिडिओने फोनवरून आम्हाला सांगितलेला आहे. परंतु व्हिडिओ कारवाई करायला तयार नव्हते. व्हिडिओने सांगितलं की त्यांना फक्त का गैरहजर राहिला म्हणून नोटीस देऊ, पण तशी न करता आमची प्रमुख मागणी होती की बिगरपगारी 29 जणांची कारवाई करा. महाराष्ट्रातल्या इतिहासात एका बाजूने सांगितलं जातं की माडेची पंचायत समिती 1 नंबरमध्ये आली, पण माडेच्या पंचायत समितीत 30 जर कर्मचारी बाजार दिवशी नसतील अशी एक घटना झाली नाही. गेल्या 6 महिन्यापूर्वी 33 कर्मचारी गैरहजर होते, त्या दिवशी बिनपगारी झाली. आता म्हणजे हा माढा तालुक्याच्या इतिहासातला पंचायत समितीचा हा सुवर्णयोग म्हणावा लागेल की ह्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी राहत नाहीत. सर्वसामान्य माणसाला ह्याचा त्रास होतो आहे म्हणून आम्ही शेवट शिवांना फोन लावला. त्यावेळेस शिवांनी सांगितलं की बाबा तिथे व्हिडिओ नसेल तर शिव येईल का कारवाई करायला. म्हणजे एका बाजूने शिवची मगरुरीची भाषा, म्हणजे जे काम व्हिडिओनी केलं पाहिजे शिवांनी केलं पाहिजे, ते काम सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कोराला करण्याची वेळ आलेली आहे. जर 29 जणांवर त्या जर बिगर पगारीची किंवा त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही तर सर्वसामान्याला काम करताना येणारा अनुभव परत येत राहील. म्हणून आम्ही उद्या पंचायत समितीत येणार नाही, पण आम्ही जिल्हा परिषदमध्ये जाऊ आणि शिवला जा विचार करणार आहोत. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सूरज धोत्रे, कुरुडवाडी.